प्यारे बच्चों, आदाब। आप कैसे हैं? ठीक है ना? जी ठीक है। पिछले क्लास में हमने क्या क्या बताया? पिछले क्लास में हमने क्या क्या पढ़ा? एक गीत पढ़ा जी। गीत का नाम आंख के तारे। पिछले क्लास में दो सरगर्मियां दिए थे, रंड प्रवर्तनंगल नल्गीरुन्नु। वो क्या क्या है बताइए? क्या है? क्या? हाँ, गीत के हम आवाज अल्फाज चुनकर लिखना। पाटिले ओरे शब्दमुल्ल पदंगल कंडती एरुदुगा। क्या आप लिखा एरुदियो? क्या क्या है बताइए? क्या? जी हाँ, अच्छे सच्चे और दुलारे सितारे और प्यारे न्यारे। इसी तरह कई हम आवाज अल्फाज है, आप लोग लिखा होगा। शाबाश, बहुत अच्छा। दूसरी सरगर्मी, रंडावत प्रवर्तनम क्या है? क्या? इस गीत मुख्तलिफ तर्ज में पेश करना, टीचर को सुनाना। ये गीत ई पाट व्यत्यस्त ईनत्तिल निंगलुडे टीचर्क्क अयच्चु कोडुक्कान परंजिरुन्नु। क्या आप भेजा? अच्छो तो हाँ, रिपोर्ट कूटकार अच्छे। जो आज हम सुने केट नोकियालो जी, देखिए। सच्ची तुम बन जाओ देश अपने ना, ना सच्चाई पे चलना बच्चों, अच्छाई अपने नाम बनाओ प्यारे बच्चे। बच्चों नारे बच्चों सबकी अंग के तारे, बच्चों प्यारे बच्चों नारे बच्चों सबकी अंग के तारे, बच्चों तुम हो चांद सितारे, बच्चों तुम हो राज दुलारे, बच्चों तुम हो चांद सितारे, बच्चों तुम हो राज दुलारे, बच्चों प्यारे बच्चों नारे बच्चों सबकी अंग के तारे, बच्चों। शाबाश, बहुत अच्छा। और उसकी बाकी देखिए। बहुत अच्छा। और आप में से और कोई? जी आइए पेश कीजिए। मेरे प्यारे दोस्तों, आदाब। अंग के तारो। प्यारे बच्चों न्यारे बच्चों,
सबकी आंग के तारे बच्चों, तुम हो चांद सितारे बच्चों, तुम हो राज दुलारे बच्चों, प्यारे बच्चों न्यारे बच्चों, सबकी आंग के तारे बच्चों, आपस में मिलजुल कर रहना, हर एक से तुम प्यार से रहना, सच्चाई पे चलना बच्चों, अच्छाई पे मरना बच्चों, प्यारे बच्चों न्यारे बच्चों, सबके आंग के तारे बच्चों, अच्छे सच्चे तुम बन जाओ, देश का अपने नाम बनाओ, अच्छे सच्चे तुम बन जाओ, देश का अपने नाम बनाओ, प्यारे बच्चों न्यारे बच्चों, सबके आंग के तारे बच्चों, तुम हो चांद सितारे बच्चों, तुम हो राज दुलारे बच्चों, प्यारे बच्चों न्यारे बच्चों, सबके आंग के तारे बच्चों। शुक्रिया। शाबाश, बहुत अच्छा, आपने बहुत अच्छी तरह ये गीत पेश किया है। बच्चों, ये गीत किसके बारे में है, किसके बारे में, आरे कुरचुल्लदा किसके? जी हाँ, हाँ बच्चों के बारे में। बच्चा, आप बच्चा है, कुट्टियाले, कुट्टिकले कुरचुल्ला ये गीत। इसमें बच्चों के बारे में क्या क्या बताए हैं? इसमें ये पाटिल बच्चों के बारे में क्या क्या बताए हैं? എന്തെല്ലാമാണ് പറയുന്നത്? ബച്ചേ കൈസേ ഹേ, എങ്ങനെയുള്ള കുട്ടികളാ? ആജ് ഹം ദേഖേം, ദേഖിയേ, ബച്ചോ ദേഖിയേ, പ്യാരേ ബച്ചോ ന്യാരേ ബച്ചോ, ബച്ചോ കുട്ടികളെ, കുട്ടികൾ, ബച്ചേ കുട്ടികൾ, എങ്ങനെയാണ്? പ്യാരേ ഹൈ പ്രിയപ്പെട്ടതാണ്, ബച്ചേ പ്യാരേ ഹൈ കുട്ടികൾ പ്രിയപ്പെട്ടതാണ്. ഓർ അതിൽ തന്നെ എന്തുണ്ട്? ന്യാരേ ഉണ്ട്. ബച്ചേ ന്യാരേ ഹൈ, ബച്ചേ ന്യാരേ ഹൈ, ന്യാരേ എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇഷ്ടപ്പെട്ടതാണ്, ഇഷ്ടപ്പെട്ടവരാണ്. കുട്ടികളെല്ലാവർക്കും ഇഷ്ടമല്ലേ, കുട്ടികളോട് എല്ലാവർക്കും ഒരു പ്രിയല്ലേ. തോ പ്യാരേ ബച്ചോ ന്യാരേ ബച്ചോ. ഓർ കഴിഞ്ഞിട്ട് സബ്കി ആങ്ക് കെ താരേ ബച്ചോ. സബ്കി ആങ്ക്, ആങ്ക് ആങ്ക് കണ്ണ്, ആങ്ക് കെ താരേ ബച്ചോ. താര, താര ആസ്മാൻ മേ ഹേ, ആകാശ് മേ ഹേ, ക്യാ ഹേ, സ്റ്റാർ. ആങ്ക് കെ താരേ, ആങ്ക് കെ താരേ, ഉസ്കമാന, അതിൻ്റെ അർത്ഥവും എന്തുതന്നെയാണ്? എല്ലാവർക്കും ഇഷ്ടപ്പെട്ടത്, കണ്ണിലുണ്ണി എന്ന്. കണ്ണിലുണ്ണി, കണ്ണിലുണ്ണിയായ മക്കൾ. ആങ്ക് കെ താരേ,
बच्चे आंग के तारे हैं। बच्चे बच्चे आंख के तारे हैं। बच्चे प्यारे हैं, बच्चे न्यारे हैं, बच्चे आंग के तारे हैं। और तुम हो चांद सितारे बच्चों, तुम हो चांद सितारे बच्चों। तुम बच्चे हैं, बच्चे चांद, चांद कहाँ है? चांद को साथ में लाओ ना। चांद, चांद भी आसमान में है। चांद चंद्रन, तुम हो चांद सितारे बच्चों। सितारे तारे, सितारे तारे, चांद सितारा। चंद्रनम नक्षत्रങ്ങളെയും പോലെ തിളങ്ങുന്നവരാണ് കുട്ടികൾ। പക്ഷേ ചാന്ദ് സിതാരേ ഹൈ। ഓർ തും ഹോ രാജ് ദുലാരേ ബച്ച്, തും ഹോ രാജ് ദുലാരേ ബച്ച്। രാജ് ദുലാര എന്ന് പറഞ്ഞാലും പ്യാര ന്യാര അതുപോലെ തന്നെയാണ്, പ്രിയപ്പെട്ടത്, ഇഷ്ടപ്പെട്ടത്, ഏറ്റവും കൂടുതൽ ഇഷ്ടമുള്ളത്। രാജ് ദുലാരേ ഹൈ, ബച്ചേ രാജ് ദുലാരേ ഹൈ। യെ സബ് ആപ്കേ ബാരേ മേ ഹൈ, ആപ് യെ ആപ്കി മേരി പ്യാരി കിതാബ് മേ ലിഖിയേ। പഹലേ മേ ഏക് ബതാവും, ദേഖിയേ, ബച്ചേ आंग के तारे है। बच्चे आंग के तारे है। इसी तरह इस गीत में बच्चों के बारे में क्या क्या बताए हैं वो आप अपनी नोटबुक में लिखिए। കുട്ടികളെ കുറിച്ച് ഈ പദ്യത്തിൽ, ഈ ചെറിയ കവിതയിൽ എന്തെല്ലാമാണ് പറഞ്ഞിരിക്കുന്നതെന്ന് ഇതുപോലെ നിങ്ങൾ നോട്ട്ബുക്കിൽ എഴുതി അക്കി ഉറുദു ടീച്ചർ, നിങ്ങളുടെ ഉറുദു ടീച്ചർക്ക് അയച്ചു കൊടുക്കണം। ബച്ചോ അബ് ഏക് വീഡിയോ ദേഖിയേ। क्या आप वीडियो देखा? ये क्या है, क्या है? താരാട്ടുപാട്ട്, താരാട്ടുപാട്ട്, താരാട്ടുപാട്ട് കോ ഉർദു മേ ക്യാ കഹത്തേ ഹേ? ഉർദുവിൽ എന്താ പറയാ? ഹം പഠിച്ചുക്കേ ഹേ, നമ്മൾ പഠിച്ചിട്ടുണ്ടല്ലോ। മുജുക്കോ സുനാവോന, മുജുക്കോ സുനാവോന, ക്യാ സുനാവോന, ക്യാ? ഹാ, ലോരി ഗീത്, ലോരി, ലോരി ഗീത്, താരാട്ടുപാട്ട്, താരാട്ടുപാട്ട്। ഹമാരേ ദർസി കിതാബ് മേ ബി ഏക് ലോറി ഗീത് ഹേ। ഏക് ലോറി ഗീത് ദേഖിയേ। सितारे सो जा प्यारे प्यारे सो जा चांद सितारे सो जा प्यारे प्यारे सो जा राज दिला रे सो जा सोए बच्चे सारे सो जा राज दिला रे सो जा
चांद सितारे सो जा सो जा प्यारे प्यारे सो जा। बच्चों, क्या वीडियो देखा? देखा इसमें क्या क्या है? हम देखें। सो जा चांद सितारे सो जा, सो जा प्यारे प्यारे सो जा, सो जा राज दुलारे सो जा, सोए बच्चे सारे सो जा, मेरे मुन्ने भैया सो जा, चिड़िया सोई, कौवा सोया, मैना सोई, तोता सोया, बिल्ली सोई, कुत्ता सोया, मुर्गी सोई, बकरा सोया, मेरे मुन्ने भैया सो जा। देखा है? देखा ഇതൊരു തരാട്ടുപാട്ടാണ്. എന്തെല്ലാമാണ് ഇതിലുള്ളത്? അമ്മി അപ്പിനെ ബച്ചേക്കോ, ലോറി ഗാ ഗാകർ, സുലാത്തി ഓർ ഉസ്മേ ക്യാ ക്യാ ഹേ കൈ ജാൻവറോ കെ നാം ഹേ, ഒരുപാട് ജാൻവറോ കെ നാം ഹേ, മൃഗങ്ങളുടെ പേരുണ്ട്. और परिंदों के नाम भी है, पक्षികളുടെ നാമമുണ്ട്, പക്ഷികളുടെ പേരുമുണ്ട്. वो सब सोया सोई, सब सोया सोई, എല്ലാവരും ചെയ്തു ഉറങ്ങി, എല്ലാവരും ഉറങ്ങി. അമ്മി കുട്ടിയോട് പറയുന്നു, സോ ജാവോ സോ ജാവോ, ഉറങ്ങൂ ഉറങ്ങൂ, സോ ജാ സോ ജാ, ഉറങ്ങൂ ഉറങ്ങൂ. ബച്ചോ, ഇസ് ഗീത് മേ കിൻ കിൻ ജാൻവർ ഹേ, ഓർ പരിന്ത ഹേ? കുട്ടികളെ, ഈ പാട്ടിൽ ഏതെല്ലാം പരിന്തയെക്കുറിച്ചാണ്, പക്ഷികളെക്കുറിച്ചാണ്, ഓർ ജാൻവർ, ഏതെല്ലാം മൃഗങ്ങളെക്കുറിച്ചാണ് പറഞ്ഞിട്ടുള്ളത്? ബച്ചോ ദേഖിയേ, ഇതർ ദോ ഖാന ഹേ, രണ്ട് കോളമുണ്ട്. ഏക്ക് ജാൻവർ ഓർ പരിന്ത, ഏക്ക് ജാൻവർ മൃഗങ്ങൾ ഓർ പരിന്ത പക്ഷികൾ. പഹലെ മേ അതക്ക് ബത്താവും, ബക്കര ജാൻവർ ഹെ, ബക്കര
जानवर है, चिड़िया परिंदा है, बकरा जानवर है, चिड़िया परिंदा है। इसी तरह इस गीत में किन किन जानवरों के नाम है वो जानवर के खाना में लिखिए, और किन किन परिंदों के नाम है वो परिंदे के खाना में लिखिए। ഏതെല്ലാം പക്ഷികളുടെ പേരുണ്ട്, ഏതെല്ലാം മൃഗങ്ങളുടെ പേരുണ്ട്, അവ തരംതിരിച്ച് എഴുതുക. ആജ് ദോ സർഗർമിയായ പഹലേ ഹമാരെ ഗീത് ആങ്ക് കെ താരോമേ ബച്ചോ കെ ബാരേമേ ക്യാ ക്യാ ബത്താത്തേ ഹെ, കുട്ടികളെക്കുറിച്ച് എന്തെല്ലാമാണ് പറയുന്നത്, അവ സെൻറ്റൻസായി എഴുതുക. दूसरी सरगर्मी, यहाँ इस गीत में किन किन जानवरों और परिंदों के नाम है वो अलग अलग करके लिखना. ई पाटिल പറയപ്പെട്ടിട്ടുള്ള പക്ഷികളുടെയും മൃഗങ്ങളുടെയും പേരുകൾ വേർതിരിച്ച് എഴുതുക. എഴുതുമല്ലോ. शुक्रिया, खुदा हाफिज़.